मध्ये जे किंवा सोशल मीडियातून जे गाणं गाजते वो सेट तुम्ही नादच केलाय थेट, हे गाणं तुम्ही निर्मिती केलेली आहे, मग या गाण्यामागची प्रेरणा काय आणि विशेषतः उस्मानाबाद नाशिकची ही केमिस्ट्री कशा पद्धतीने जुळून आलेली आहे, याच्यामागची काय प्रेरणा? उस्मानाबाद नाशिक MH 15 MH 25 मी संध्या आणि हा प्रणिकित, आम्ही दोघं खूप मोठ्या अंतरावर एकमेकांपासून लांब राहतो, पण जेव्हापासून एकमेकांना भेटलोय तेव्हापासून सगळीच कामं आम्ही सोबत करतोय. गोष्ट तुझी माझीपासून हा प्रवास सुरू झाला, तर त्यानंतर आम्ही 40-50 गाणी केली, त्यातलं देवाला नमस्कार हे गाणं आमचं व्हायरल झालं होतं तेवढ्यात तेवढं. त्यानंतर ओ शेट ही कल्पना कशी सुचली हा प्रश्न तुम्ही विचारलात, तर हा प्रश्न मी म्हणेल की मी ह्याचं उत्तर बरेच जणांना दिलंय, तरीही मी तुमच्यासाठी एकदा इकडे स्पेशल सांगणार की ओ शेट हे आम्हाला इन्स्टा रील्सवरनं सुचलं आणि तो विषय प्रणिकेतच्या डोक्यात आला होता. तर प्रणिकेत मला म्हणाला की संध्या आपण ह्या ओ शेट या एका लाईनवर काम करूयात, गाणं करूयात. आणि मी पण विचार केला की ठीक आहे करूयात, पण मग ओ शेट नंतर पुढची लाईन काय घ्यायची, ती लाईन ह्याच्याकडेही नव्हती आणि माझ्याकडेही नव्हती. कदाचित ओ शेट हा विषय बऱ्याच जणांना सुचला असेल, वाटलं असेल की ह्याच्यावरती काहीतरी करूयात, पण शक्यता कमी असल्यामुळे, म्हणजे पुढची लाईन काय द्यायची हे माहीत नसल्यामुळे म्हणा किंवा काय करायचं हे ठरवलं नसल्यामुळे झालं नाही. आणि आम्ही दोघांनी 8 दिवसानंतर ह्याने मला परत प्रश्न जेव्हा विचारला की संध्या काय ग घेतलंस की नाही करायला, मी म्हणलं नाही घेतलं करू, असं माझी टाळाटाळीची उत्तर होती कारण माझ्याकडं प्रश्नाच्या पुढचं उत्तरच नव्हतं. तर ह्यानं म्हटलं नाही लगेच घ्यायचंय करायला आणि आम्ही लिहायला बसलो. 8 दिवस 28 तास हा आमचा गाण्याचा प्रवास आहे, पण 8 दिवस तर आमचे फक्त असेच गेले. त्या 28 तासात आम्ही जे गाणं लिहिलंय ते आज अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर भारत सुद्धा डोक्यावर घेऊन नाचतोय. आणि आय थिंक आम्हाला परदेशातून म्हणजे साता समुद्रापलीकडून सुद्धा कमेंट्स येत आहेत की आपले जे भारतीय नागरिक तिकडे ऐकत असतील त्यांना तर भाषा कळते, संगीत कळतं, पण ज्यांना भाषा कळत नाही, ज्यांना मराठी लँग्वेज कळत नाही, त्यांनी सुद्धा आम्हाला कमेंट्स केल्यात की तुमचं जे गाणं आहे इंग्लिशमधनं केल्यात, आता मला इंग्लिश येत नाही. सो त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुमची जी भाषा आहे ती आम्हाला कळत नाही, पण आम्ही तिथे म्युझिकची जादू करून बसलोय. म्हणून आमचा गाण्याचा प्रवास आजपर्यंतचा खूप छान झालाय. आणि जेव्हा गाणं टाकलं तेव्हा अपलोड केलं तेव्हा गाण्याने एका आठवड्यात तरी इतकं काही प्रगती केली नव्हती, पण जे एका आठवड्यानंतरचं जे सुरुवात झाली गाण्याला ती खरंच मस्त होती आणि जनतेनं ते गाणं इतकं डोक्यावर घेतलं आणि आम्हाला दोघांना आज खूप छान वाटतंय की आमचं 50 प्रयत्नानंतर हा एक नवा प्रयत्न आज व्हायरल झाला. खूप मस्त वाटतंय, खूप भारी वाटतंय. या गाण्यात अन्य कोणाची कशा पद्धतीची भूमिका आहे किंवा कोण या गाण्याचं लेखक गायक आणि असं कोण काय? मुळात ह्या गाण्याची संकल्पना माझ्या डोक्यात आली होती आणि मग संध्यानं सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघांनी हे गाणं लिहिलंय, ते पण 2 ते 2.5 तासांमध्ये आम्ही ते गाणं लिहून पूर्ण केलंय आणि आम्ही दोघांनीच या गाण्याचं संगीत केलेलं आहे. आणि राहिला विषय गायकांचा, तर आमच्या डोक्यात गाणं लिहितानाच विचार आला होता की आपण हे गाणं उमेश दादांना द्यायचं आहे आणि आम्ही ते गाणं लिहून पूर्ण झाल्यानंतर पुण्याला उमेश गवळी सरांना पाठवलं, त्यांना देखील खूप विषय आवडला होता आणि मग त्यांनी गाऊन पाठवलं आम्हाला आणि बाकी सगळं मिक्सिंग वगैरे आपल्या इथल्या स्टुडिओला झालं आणि आम्ही लगेच ते गाणं सर्व यूट्यूब चॅनलवरती वगैरे रिलीज केलं आणि असा आहे प्रवास गाण्याचा. संध्या, कुठल्याही गाण्याचं जे आहे लिखाण तर महत्त्वाचंच आहे, त्यातही त्या गाण्याला फोकस होण्यासाठी त्या गाण्याचे गायक आणि त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डीजे मिक्सिंग ही महत्त्वाची आहे. प्रणिकेतनं जी डीजे मिक्सिंग केलेली आहे याच्याविषयी तुला काय वाटतंय? आता प्रणिकेतचं सांगायला गेलं तर अवघा महाराष्ट्र प्रणिकेतला डीजे प्रणिकेत असं या नावाने ओळखतोच, पण डीजेचा चेहराच कोणाला माहीत नव्हता. आता जे डीजे मिक्सिंग असतं ना, तर ओरिजिनल सॉंगपेक्षा डीजे मिक्सिंग गाण्यांवरती लोक जास्त ताल धरतात आणि माझ्याकडे तर म्युझिकचा म्हणजे बादशाचा आहे असं मी म्हणेल. आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा पण मी त्याला म्हटली होती की प्रयत्नांती परमेश्वर, तू प्रयत्न कर म्युझिक वेगळ्या पद्धतीने करण्याचा, तर तो डीजेतनं थोडा बाहेर निघाला आणि त्यानं तो प्रयत्न सुरू केला. आज आमचं जे गाणं व्हायरल झालंय त्यात म्हणजे डीजे मिक्सिंगचा खरंच खूप छान म्हणजे वाटा आहे. त्यातून मला असं म्हणायचंय की मुळात ना म्हणजे मला जेव्हा ओरिजिनल कंटेंट येतो ना गाण्याचा, त्याचं जेव्हा डीजे व्हर्जन होतं
तर डीजे व्हर्जन झाल्यानंतर ना त्या गाण्यातले शब्द खरंच कळत नाहीत लोकांना, खरंच माहिती नसतात की नक्की काय गाणं वाजते. लोक फक्त त्या रिदमवर नाचत असतात. युट्यूबवर किंवा सोशल मीडियावरच गाणं आहे, मार्केटमध्ये याच्या काही कॉपीज वगैरे काही रेकॉर्डिंग वगैरे काही काढलेल्या आहेत का, त्याविषयी काय गाण्याच्या? गाणं पूर्णपणे आम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलेलं आहे गाण्याचं, आणि सगळे अधिकार आमच्याकडे दोघांकडेच आहेत. आणि जवळपास यूट्यूब हे सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे आता सध्या तरी, त्यामुळं वेगळीकडं काही रजिस्टर करण्याची गरज नाही. तरी पण आम्ही दोघांनी, आम्हाला माहिती होतं की गाणं व्हायरल होणार आहे, त्यामुळं आम्ही दोघांनी अगोदरच कॉपीराइटचे सर्व अधिकार वगैरे त्याच्याबद्दल माहिती घेऊनच आम्ही सगळं रजिस्ट्रेशन वगैरे केलं होतं. आणि राहिला विषय मूळ ज्यांनी अपलोड केलं, तर आम्ही त्यांना सर्वांना परमिशन दिलेत की तुम्ही करा अपलोड, आणि आमच्याकडूनच परमिशन घेतलं त्यांनी, आणि मग त्यांनी आम्हाला विचारूनच त्यांनी ते रिलीज केलं त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती.